अरे मना भिडेच्या मनात, मना भिडेच्या मनात, अरे मना भिडेच्या मनात, अरे मना भिडेचं करायचं काय, अरे मना भिडेचं करायचं काय, अरे वाचाळवीर मना भिडेचं करायचं काय, लागली एक मोठी कीड आहे महाराष्ट्राला लागलेल्या आतापर्यंतच्या हजारो वर्षाच्या कीडीमधलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे हा मने भिडे. सांगलीच्या मनोहर भिडेंनी मागच्या काही काळामध्ये सातत्याने आपली मुक्ता फळं उधळलीत, ज्याच्यामध्ये या मने भिडेला भारताचा राष्ट्रध्वज पसंत नाही, या मने भिडेला भारताचं राष्ट्रगीत पसंत नाही, या मने भिडेच्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुलींच्या ऐवजी मुलं जन्माला येतात, असं असताना सुद्धा हा मने भिडे राज्यातल्या देवेंद्र फडणवीसांचा आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदीजींचा गुरु आहे, त्यांना ते गुरुस्थानी आहे, त्यांना ते त्यांचे गुरुपद लखलाभ. पण असं असताना या मने भिडेंनी राज्याला आणि देशाला तसा विश्वाला वंदनीय असणाऱ्या महात्मा गांधीजींबद्दल जे काही आक्षेपारी वर्तन केलेलं आहे, जे भाष्य केलेलं आहे, त्याची निंदा आणि निषेध नोंदवण्याकरता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलन केलं आहे. आज पुणेकरांच्या वतीने ह्या मने भिडेला आम्ही चपलेचा हार घातलेला आहे. ही मने भिडेची लायकी आहे. जर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची नियत जर साफ असेल तर त्यांनी या मनोहर भिडेचा या ठिकाणी राष्ट्रध्वजाच्या खाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी. आणि जर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर या राज्याचे मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना मनोहर भिडेचं वाक्य किंवा त्यांचं जे वक्तव्य आहे ते त्यांना मान्य आहे आणि महात्मा गांधीजी त्यांना आदरणीय नाही अशा प्रकारचा हा मेसेज निघतोय. आणि म्हणून राज्य सरकारला आमचा इशारा आहे, त्यांच्या जर धमक असेल, त्यांची जर नियत साफ असेल तर त्यांनी या मने भिडेवर त्वरित राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल करावा. कृती आहे, ह्याला पहिलंच खेचला पाहिजे. आता वारंवार असे विधान केल्यानंतर आता आमची पूर्ण समज झाली या भारतीय जनता पक्षानं आजच्या सरकाराचा बोलवणारा कुत्रा आहे, भुकणारा कुत्रा आहे, ह्याची वंशावळी काढली पाहिजे. हा कोणत्या जातीचा आहे, कारण ज्या पद्धतीने दुसऱ्यांची जात काढतो, थोर पुरुषांची जात काढतो. म्हणून आमची आता घोषणा आहे, मनेला झाला नारू, पुण्यात आल्यावर चपली नि मारू. त्यांच्या भावना ज्या आहेत ना समजून घ्या, चीड समजून घ्या. 15 ऑगस्टला आम्ही भगवा पडकवणार असे असा तो मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस कायचा संभाजी भिडे, मनोहर कुलकर्णी नाव आहे त्याचं, का त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही? आणि काल एवढं बोलल्यानंतर तुम्ही लगेच त्याला अटक का नाही केली? आपण महात्मा गांधींना राष्ट्रपित्याचा दर्जा दिला, बाहेर मोदीजी सगळे जातात त्यांची पाया धरतो, पण तो महात्मा गांधींच्या आईच्या बद्दल एवढं खाली त्याने तर तिथंच पकडून खाल्लेलं रस्त्यात मारायला पाहिजे होतं. इतका विकृत बोलला आहे साहेब, दोन वर्ष आणि हा याच्यापेक्षा विध्वंसक बोलला, असा विकृत बोलला. आणि आपण काही ठीक आहे, माझं काय म्हणणं, उद्यावर समजा आम्ही अमरावती बंद करायला लागलो, उद्यावर सांगितलं चला रे हे या ज्या पद्धतीने आपल्याला हा गेट गाड्यासाठी यालाच गाडा, यांच्याच लोकांना गाडा, म्हणजे पूर्ण वातावरण आम्ही खराब करायचं का? तुमची इच्छा असेल ना तर पोलीस डिपार्टमेंट आम्ही उद्या अमरावती बंद, जिल्हा बंद, सारं वातावरण खराब करून म्हणजे यांची जी इच्छा आहे.
मग काय फायदा होईल सांगा त्याच्याचपेक्षा जर सुप्रीम कोर्टचं जजमेंट बघा ना देशद्रोहाच्या मिश्रीत कौतुक त्याच्यावर जर असं म्हटलं असेल की देशद्रोहाचा गुन्हा दाखलच करू नका कुठल्या याच्या बाबत असं स्ट्रिक्ट गाईडलाईन दिलेत सुप्रीम कोर्ट तुम्हाला ते जजमेंट देतो. अरे बाबा तुम्ही काय मला जजमेंट द्याल, मी स्वतः वकील आहे. तिरंग्याचा अपमान तुम्हाला सहन होतोय का? त्या जजमेंट मध्ये असं आहे का की तिरंग्याला नॉन अवेलेबल गुन्हे दाखल होऊ शकतात? आपण जास्तीत जास्त जेवढे सेक्शन आहेत ते लावलेले आहेत ना सगळे. मला पोलिसांचं आश्चर्य वाटतं. आम्ही संभाजी भिडे म्हणजे मनोहर कुलकर्णी याच्याबद्दल कंप्लेन करायला आलो होतो. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही कॉग्निझेबल ऑफेन्स त्यांना लावले पाहिजे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्यांनी तिरंग्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे, राष्ट्रपित्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तर इथंच आम्हाला अरेरावी सुरू झाली होती. आम्ही इथे आरडाओरडा करून म्हटलं चला बरं करा म्हटलं अटक आम्हाला, म्हणजे आम्हाला अटक करायला आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला अटक करायला हे बिलकुल तयार आहे. आणि त्या हरामखोराला, त्या नालायक माणसाला ज्याला तडीपार केलं पाहिजे या देशापासून, त्याला उग्र भाषण देण्याची भूमा आहे. हे कोणचं राजकारण आलं, ही कोणचं शासन चालवणं आलं असं नाही. आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की आम्ही उद्याच म्हणजे रविवारी संध्याकाळपर्यंत आम्ही जरा शांत बसतो. तोपर्यंत जर ह्याच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, देशद्रोहाचे, आणि ह्याला अटक झाली नाही, तर आम्ही मग आंदोलन छेडू आणि मग आम्हाला तुम्ही थांबवू शकणार नाही.